नमस्कार मी आपल्याला लडका योगना जाहीरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो आजची आपली पी एम पीलची नवीन अपडेट म्हणजे नवीन इन्फॉर्मेशन अशी आहे की होऊन सुटणाऱ्या डेक्कन मार्गे येणाऱ्या ज्या मावळात जाणाऱ्या बसेस होत्या पौड खारावडे ओरावडे त्याचबरोबर माले कोळवण ह्या सर्व बसेस आता एक जून दोन हजार तेवीसपासून ह्या कोथरूड डेपोतून सुटणार आहेत म्हणजे या बसेस मावळातून फक्त कोथरूड डेपोपर्यंतच जाणार आहेत आणि कोथरूड डेपोतून ह्या मावळात पुन्हा रिटर्न जाणार आहेत काय आहे मी तुम्हाला सांगितलं तर पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेत का सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरतीसुद्धा शेअर करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर माझं कौटुंबिक चॅनल आहे त्यामुळे तुमच्या घरच्यांना व तुमच्या सुद्धा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मला सपोर्ट करायला त्याचबरोबर तुमची पी एम पी विषयी कुठल्याही प्रकारची क कमेंट असेल तर ती मला पाठवा त्याची मी तुम्हाला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर पी एम पी एलचे चालक आणि वाहक भरती ही दोन हजार तेवीसची होणार आहे असे कळले आहे परंतु अजून अधिकृतरित्या आपल्यापर्यंत ही बातमी आलेली आहे जशी ही अधिकृतरित्या आपल्यापर्यंत बातमी येईल चालक वाहकविषयी तसं आपण व्हिडिओद्वारे आपल्याला कळवण्यात येईल तर पाहत राहा फक्त योगीराज आहेरकर यूट्यूब स्टुडिओज मित्रांनो म्हणजे एक जून दोन हजार तेवीसपासून मार्केटेड होऊन सुटणाऱ्या मावळत जाणाऱ्या बसेस ह्या कोथरूड डेपो डेक्कन स्वारगेट या मार्गे येतात परंतु आता ह्या मावळत जाणाऱ्या बसेस एक जूनपासून कोथरूड डेपोत सुटणार आहेत आणि त्या पुन्हा कोथरूड डेपोपर्यंतच येणार आहे प्रवाशांची नक्कीच गैरसोय होणार आहे पण आपण प्रयत्न करतो आहे पी एम पी एलला आपल्या प्रशासनाला कळवण्याचं की तुम्ही ह्या बसेस कमीत कमी डेक्कन जिमखाना बस स्थानकापर्यंत तरी आणाव्यात यासाठी आपण ईमेलसुद्धा केलेला आहे सी एम डी साहेबांना आपलेसुद्धा चॅनलमार्फत प्रयत्न चालू आहेत परंतु सध्या तरी प्रशासनाने कोथरूड डेपो ते मावळापर्यंत ह्या बसेस सोडलेल्या आहेत कोणत्या कोणत्या बसेस या इथून वर्ग केलेल्या आहेत त्या पाहणारच आहोत त्याचबरोबर एकशे एक, एक नंबरची बस म्हणजे आता जी बंद केली होती ती बस पुन्हा म्हणजे मार्केटयार्ड आंबेलवाडा डेक्कन मार्गे कोथरूड डेपोपर्यंत धावणार दा आहे हीसुद्धा बस एक जून दोन हजार तेवीसपासून धावणार आहे आणि आता आपण पाहणार आहोत कोणत्या कोणत्या बसेस कोथरूड डेपोमधून सुटणार आहेत कोथरूड डेपोतून सुटणारी बस म्हणजे दोनशे तेहतीस ब कोथरूड डेपो ते भादसगाव ही बस मुक्कामीसुद्धा असणार आहे भादसगावहून सकाळी सहा वाजून पस्तीस मिनटांनी बस सुटणार आहे तर पहिली बस कोथरूड डेपोहून सकाळी आठ वाजता आहे त्याचबरोबर कोथरुड डेपो ते पौडगाव बस मार्ग क्रमांक दोनशे तेहतीस हा सुद्धा एकूण पाच मार्गांचा बस मार्ग आहे कोथरूड डेपोहून ही बससुद्धा म्हणजे रात्री पौडगाव इथं मुक्कामाला आहे पौडगावहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पहिली बस सुटणार आहे तर कोथरूड डेपोहून सकाळी साडेपाच वाजता ही बस सुरू होणार आहे त्याचबरोबर ह्या मार्गावर एकूण पाच बसेस कोथरूड डेपो ते पौड या मार्गावर धावणार आहेत मार्ग क्रमांक दोनशे तेहतीस अ कोथरूड डेपो ते कोळवणगाव कोळवणगाव ही मुक्कामी बस सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पहिली बस सुटणार आहे तो कोथरूड डेपोमधून कोळवणला जाण्याकरिता सहा वाजून चाळीस मिनिटांनी पहिली बस सुटणार आहे यासाठी पी एम पीच्या दोन बस आरक्षित आहेत ज्या सेवा देतील कोथरूड डेपो ते कोळवणगावकरिता मार्ग क्रमांक दोनशे बत्तीस कोथरूड डेपो ते बेलावडे पूर्वी हा मार्ग बेलावडे ते स्वारगेटपर्यंत धावत असे परंतु आता ही बस कोथरूड डेपोपर्यंत धावणार आहे कोथरूड डेपोवरून ही बस सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर बेलावडेहून पहिली बस साडेसात वाजता आहे त्याचनंतर सहा वाजून पंचवीस मिनट मिनिटांनी कोथरूड डेपोहून पुन्हा ही बस या बेलावडे या गावाकडे मार्गस्थ होईल तर बेलावडेहून दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही बस कोथरूड डेपोकडे मार्गस्थ होईल पुन्हा दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी ही बस बेलावडेकडे प्रस्थान करेल त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता बेलावडेहून कोथरूड डेपोकडे येईल त्याचबरोबर सायंकाळी सात वाजून दहा मिनटांनी शेवटची बस कोथरूड डेपो ते बेलावडेकडे जाईल त्याचबरोबर नऊ वाजून पस्तीस मिनटांनी ही बस बेलावडेकडून कोथरूड डेपोकडे पुन्हा रिटर्न येईल बस मार्ग क्रमांक दोनशे सत्तावीस अ ही बस कोथरूड डेपो ते खारावडे मोसोबा मंदिर इतकी जाणार आहे तर काही बस या लवारडे गावपर्यंतसुद्धा धावणार आहेत मुक्कामाला ही बस खारावडे येथे असणार आहे मुक्कामाहून म्हणजे खारवडेहून सकाळी पहिली बस सहा वाजता कोथरूड डेपोसाठी रवाना होईल तर कोथरूड डेपोपासून खारावडेकडे जाणारी ही बस सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल तर ही बस गावपर्यंत जाईल तर गावपासून सकाळी सात वाजून दहा मिनटांनी ही बस कोथरूड डेपोकडे प्रस्थान करेल बस मार्ग क्रमांक दोनशे एकतीस कोथरूड डेपो ते काशिंगाव कमान ही बस कोथरूड डेपोहून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल तर काशिंगगाव कमानहून सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुटेल त्याचबरोबर पुन्हा कोथरूड डेपोपासून नऊ वाजून चाळीस मिनिटांनी काशिंग गावकडे प्रस्थान करेल व काशिंगगावहून सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी कोथरूड डेपोकडे प्रस्थान करेल तर दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी ही बस माले शेडानीसाठी सुटेल व माले गाव शेडानी म्हणजे मुळशी पायथापासून ही बस दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटांनी कोथरूड डेपोकडे पुन्हा रवाना होईल तर सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी ही बस पुन्हा काशिंगावकडे जाईल व सायंकाळी सहा साँगा वाजून दहा मिनिटांनी पुन्हा ही बस काशिंगावहून कोथरूड डेपोकडे प्रस्थान करेल बस मार्ग क्रमांक दोनशे सत्तावीस कोथरूड डेपो ते मारणेवाडी ही बस सकाळी कोथरूड डेपोहून पाच वाजून पन्नास मिनिटांनी मारणेवाडीकडे प्रस्थान करेल तर पहिली बस मारणेवाडीहून सहा वाजून पन्नास मिनिटांनी कोथरूड डेपोकडे येईल त्यानंतर ही बस आठ वाजून दहा मिनिटांनी पौड विश्रामगृहाकडे जाईल व नऊ वाजून दहा मिनटांनी पौड गाऊनहून ही बस पुन्हा कोथरूड डेपोकडे येईल त्याचबरोबर दहा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुन्हा मारनेवाडीकडे प्रस्थान करेल व सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी मारनेवाडीहून कोथरूड डेपोकडे प्रस्थान करेल त्याचबरोबर कोथरूड डेपोहून दुपारी तीन वीसला आहे चार पन्नासला असेल त्याचबरोबर नऊ सुद्धा ही गाडी कोथरूड डेपोहून मारणेवाडीकडे जाईल तर मारणेवाडीहून कोथरूड डेपोकडे येणारा चार वाजून वीस मिनिटांनी सहा वाजून पन्नास मिनिटांनी व दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही बस कोथरूड डेपोकडे येईल बस मार्ग क्रमांक दोनशे एकोणऐंशी एक कोथरूड डेपो ते खांबोली घोटावडे गाव ही बस मुक्काहून म्हणजेच घोट खांबोलीहून सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे कातरखडकहून कोथरूड डेपोकडे प्रस्थान करेल तर कोथरूड डेपोहून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी घोटावडे गावकडं प्रस्थान करेल व घोटावडे गाव इथून कोथरूड डेपोसाठी ही सकाळी नऊ वाजून पाच मिनटांनी बस असेल तर खांबोलीहून सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोथरूड डेपोकडे येणारी बस असेल बस मार्ग क्रमांक एकोणसत्तर कोथरूड डेपो ते गोटावडे गाव मुगावडे ही बस मुक्कामी असणार आहे गोठावडे गावहून कोथरूड डेपोला येणाऱ्याकरता सकाळी ही बस साडेसहा वाजता सुटणार आहे तो कोथरूड डेपोहून सात वाजून पंचवीस मिनिटांनी ही बस पुन्हा गोटावडे गावकडे जाईल तर गोटावडे गावहून पुन्हा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही बस कोथरूड डेपोकडे येईल नंतर ही बस नऊ वाजून पाच मिनिटांनी पुन्हा मुगावकडे कडे जाईल मुगावडे गावाहून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी कोथरूड डेपोकडे येईल तर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे बारा वाजता दुपारी ही बस घोटावडे गावकडे जाईल तर बारा पस्तीसला घोटावडे गावहून पुन्हा ही बस कोथरूड डेपोकडे येईल त्याचबरोबर नंतरनं ही गाडी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पुन्हा घोटावडे गावकडे निघणार आहे बस मार्ग क्रमांक सत्तर कोथरूड डेपो ते मालेगाव शेडानी फाटा म्हणजे मुळशी पायथा ही बस मुक्कामी आहे त्यामुळे मालेगावहून सकाळी ही बस सहा वाजून पंचवीस मिनिटांनी कोथरूड डेपोकडे निघेल तसंच कोथरूड डेपोहून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनट पावणे आठ वाजता मालेगावकडे निघेल व मालेगावहून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ही बस कोथरूड डेपोकडे निघेल तसेच कोथरूड डेपोहून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी त्यानंतरनं मालेगावहून म्हणजे शेडाणी फतेहून बारा वाजून वीस मिनिटांनी गाडी सुटेल तर एक वाजून चाळीस मिनिटांनी कोथरूड डेपोला पोहोचेल दुपारीसुद्धा ह्या गाडीला तीन ट्रिप आहेत साडेतीन वाजता कोथरूड डेपो ते माले ही गाडी सुटेल चार पन्नासला मालेहून कोथरूड डेपो करता येईल सहा वाजून दहा मिनिटांनी कोथरूड डेपो ते मालेगाव करता निघेल त्याचबरोबर ही बस रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मालेगावहून कोथरूड डेपोकडे निघेल त्याचबरोबर रात्री साडे दहा वाजता ही बस कोथरूड डेपून मालेगावकडे मुक्कामासाठी निघेल तर मित्रांनो मी सुधारित हे वेळापत्रक काही प्रमाणात तुम्हाला सांगितलं आहे काय चूक असेल तर खरंच माफ करा परंतु ह्या बसेस आता मार्केटयार्डवरनं न जाता कोथरूड डेपोवरून सुटणार आहेत त्यामुळे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्या तुम्हाला जर का मावळत असेल कोथरूड डेपोवरपर्यंत तुम्हाला पर्यायाने बसेसनी यावं लागेल आणि पौड मुळशी माले इथून कुठूनही तुम्ही गेलात तरी कोथरूड डेपोपर्यंत ह्या बसेस धावणार आहेत ज्या आणि बरेचदा असं होतं की मार्केटवरून बस सुटली तर सी एन जी भरण्याकरता ह्या कोथरूड डेपोमध्ये जात होत्यात वेळ जात होता तर आता तसं काही होणार नाही कारण कोथरूड डेपोतूनच बस सुटणार म्हणजे आता गॅस भरूनच निघतील अशी आशा आहे तर मित्रांनो असेच विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा अशी मी विनंती करेन पुन्हा भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद